सरकार बरखास्त होण्याच्या मार्गाकडे आहे, तर त्याबद्दल आपलं काय मत आहे? मला एवढंच या प्रसंगी सांगायचं आहे की जे कोणाचं सरकार येईल त्यांनी सामान्य माणसांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, विद्यार्थी विद्यार्थिनींचं, समाजाचा प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजे. जे काही 15-20 दिवसात जे घडलं आहे हे काय बरोबर नाही आहे. मी माझं स्वतःचं म्हणत नाही, पण जर पुरस्कृत मला देऊन टाकले असते, हा सगळा खंडोबा जे काही घडलं आहे हे घडलंच नसतं. हा खेळखंडोबा घडलंच नसतं. आणि म्हणून माझी विनंती राहील, तेच असं होते जे आपल्या इतिहासात जायचं नाही आहे. पण तुम्हाला आलेली संधी ही गरिबांच्या, ह्या मराठी लोकांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. आणि ह्या 2-2.5 वर्षात तुम्ही परत एकदा महाराष्ट्राचं नाव हे देशभर कसं पोचवता येईल हे ह्याकडं तुम्ही सर्व सरकारने लक्ष घालणं गरजेचं आहे. आपले जे नाखुश आमदार लोक आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कुठले ज्यांनी आता बंडखोरी केलेली आहे त्यांच्या? नाही, मला त्याच्यात राजकारणात, त्या राजकारणात मला पडायचं नाही आहे. तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे कुठं जायचं कुठं नाही. त्यांना एवढंच सांगायचं, एकदा सत्ता स्थापन झालं कोणाचंही होऊन दे, पण त्यांनी या सामान्य मराठी माणसांचं हे याच्याकडं केंद्रबिंदू लक्षात ठेवून, शेतकऱ्यांना केंद्रबिंदू लक्षात ठेवून या महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करावं, एवढीच माझी त्यांना विनंती राहील.